चिखली येथे घडलेली भयंकर घटना म्हणजे मागासवर्गीय मुलांचे तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह शुक्रवारी या ठिकाणी सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाली. या मुलींवर खासगी रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. वसतिगृहामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत होते असे मुलींच्या सांगण्यावरून समजते. मुलींच्या जेवणात आळ्या व इतर किडे दिसून असल्याची धक्कादायक माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे चिखली तालुका अध्यक्ष हिम्मतराव जाधव तसेच शहर अध्यक्ष राजेशभाई बोर्डे यांनी तात्काळ वसतिगृहात जाऊन विषबाधा झालेल्या मुलींची विचारपूस करून व त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर वसतिगृहातील मुलींसोबत तेथील गृहपाल यांच्याशी देखील संबंधित घडलेल्या प्रकाराची विचारपूस करण्यात आली. कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जो काही दुर्दैवी प्रकार आपल्या शहरामध्ये घडत आहे तर अत्यंत ही दुर्दैवी घटना आहे आणि जे काही दुर्दैवी प्रकाराशी निगडीत कोणी संबंधित अधिकारी असेल, मॅडम असेल, संबंधित उस्कलचा अधीक्षक असेल यांना तात्काळ निलंबित करावा. अन्यथा दोन दिवसात जर त्याला निलंबित केलं नाही तर येत्या मंगळवारी बुधवारपासून आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दालनामध्ये अन्नत्याग आंदोलन करणार आहे याची दखल शासनाने घ्यावी व सर्वस्वी आमच्या जीवितात जर काही अनुचित प्रकार घडला तरी सर्वस्वी जबाबदारी आदरणीय कलेक्टर साहेबांवर संबंधित प्रशासनावर राहील याचीसुद्धा खबरदारी शासनाने घ्यावी आणि शासनाने दखल घ्यावी की तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करावं. कारण अजूनही शासन तिथल्या समाज कल्याणचे अधिकारी हॉस्टेल परिनिरीक्षक असतील, हॉस्टेल अधीक्षक असतील, हे वेळकाढूपणा करत आहे. आज रोजीसुद्धा पेशंटची परिस्थिती अत्यंत पाहिजे तेवढी सुधारणा झाली नसल्यामुळे डॉक्टरांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि डॉक्टरांना सांगितलं की अजूनही 2 ते 3 दिवस परत सुधारण्याला वेळ लागणार आहे. परंतु तिथल्या असणाऱ्या त्या दोषी मॅडम आहेत तर ह्या मुलींना इकडे रेफर करू असं काहीतरी बोलतावणी देऊन ते मुलींच्या आरोग्याशी खेळत आहेत. तर या दोषी मॅडमवर सुद्धा तत्काळ कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करावी अशी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने. मयूर मोरे, झुमॉन न्यूज, बुलढाणा.